ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे. काय आहे ती ब्रेकिंग न्यूज पाहूया. गेल्या 6 महिन्यांपासून इंदिरा नगर बायजीपुरा येथे सांडपाणी व ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने परिसरात पाणी वाहत होते. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. नगरसेवकांकडे व संबंधित अध्यक्षांकडे तक्रार करूनही कोणत्याही अधिकाऱ्याने व नगरसेवकाने या गोष्टीची दखल न घेतल्याने महापालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला होता. मात्र आधार न्यूजने पाईपलाईनचा मुद्दा जनतेसमोर मांडत आधार न्यूजवर ही बातमी प्रसारित केली होती. याच बातमीचा इम्पॅक्ट म्हणून महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून सांडपाणी व ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम करण्यास सुरुवात करण्यात आली. समाजसेवक सलीम बोरगावकर यांनी आधार न्यूज चॅनलवर ही बातमी आल्यावरच नागरिकांना न्याय मिळाल्याचे सांगत आधार न्यूज चॅनलचे आभार मानले. काल आम्ही आमचं शिष्टमंडळ बायजीपुरा वार्ड नंबर 60-59 या वार्डामध्ये बायजीपुरा येथील गल्ली नंबर 21 या गल्लीमध्ये सुमारे 6 महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी वाहत होतं. या पाण्यामुळे आमच्या वार्डातील लोक इतकं त्रास झाले होते की घरामध्ये मुळं आणि पोरं आणि वृद्ध माणसं आहे घरामधील ते 50-60% लोक बिमार झाले होते. आम्ही काल सगळं शिष्टमंडळ आमच्या 200 माया भगिनी आणि 101 माणसं घेऊन महापौर साहेबाला नंदकुमार घोडिले साहेबाला घेराव केलेला आहे आणि घेराव केल्यानंतर महापौर साहेबांनी आम्हाला तात्काळ आश्वासन दिलं होतं की आज आम्ही काम सुरू करणार आहोत. तर त्यांनी आज काम सुरू केलेलं आहे आणि हे जे काम आहे तर आपले आधार न्यूज जे आहे यांचं आम्ही लय आभारी आहोत. यांचं इफेक्ट या पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जे न्यूजचा इफेक्ट पडलेला आहे आणि पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये महानगरपालिकावर या आधार चॅनलचा इफेक्ट पडल्यामुळे आमचं आज काम तातडीनं सुरू झालेलं आहे. आम्ही सगळं महापौर साहेबाचं आणि आधार न्यूज या सगळं न्यूजवाल्याचं आम्ही आभारी आहोत. यांनी आमचं हे वार्डामध्ये जे काम तात्काळ सुरू केलं आहे सगळ्याचं आम्ही आभारी आहोत. आमच्या वार्डातर्फे आणि माझ्यातर्फे सगळ्याचं मी आभारी आहोत. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा यासाठी शासन मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देते, मात्र असे असतानाही दुसरीकडे कल्याण तालुक्यात निळजे गावातील परिसरातील शाळेच्या जमिनीवर विद्यार्थ्यांनी लावलेली शेकडो झाडे अपप्रवृत्तीने जाळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. झाडे वाचवा झाडे जगवा असे म्हणत सर्वत्र पर्यावरणाचा वाढत चाललेला ऱ्हास थांबवण्यासाठी जनजागृती करण्यात येते. मात्र कल्याण तालुक्यातील निळजे परिसरात सर्वोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत लावण्यात आलेले वृक्ष जाळण्याचा प्रकार घडलाय. या परिसरातील झाडांची निगा राखत त्यांची देखभाल करण्याचे काम या संस्थेचे विद्यार्थी व संचालक मंडळी करत असतात. झाडे लावण्याच्या या उपक्रमाला आजूबाजूच्या गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने झाडे लावण्याचे काम उत्तमरित्या चालू होते. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून वृक्ष जाळण्याचे प्रकार वाढत चाललेत. सुरुवातीला या संस्थेने या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष केले, मात्र या घटना वारंवार होत असल्याने संस्थेने संबंधित महसूल खात्याकडे व पोलीस चौकीत या प्रकरणाची तक्रार दाखल केली. 2004 साली आम्ही इथे शाळा सुरू केली आणि पर्यावरणाची आम्हाला आवड असल्यामुळे ज्यावेळी आम्हाला गावकऱ्यांच्याकडनं सिग्नल मिळाला की जागेची शिफारस केली आम्हाला देण्यासाठी, त्यावेळेपासून आमचे विद्यार्थी आम्ही सगळे ठिकठिकाणाहून चांगली झाडं लावून इथे भराव करून ती झाडं लावली आणि जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ह्या वर्षी मात्र थोडासा वेगळा प्रकार घडला. दुपारी भर म्हणजे इथे आग लागलेले आमच्या विद्यार्थी जे आमचे शाळेचा स्टाफ येतो त्यांना समजलं, आम्ही धावत येऊन ती आग विझवली आणि
तेव्हा हे कोणीतरी आणि ते आतून लागलेली आढळल्यामुळे आम्हाला संशयाला की हे आतून मुद्दाम लावण्यात आलेले आहे. तर आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे त्याच्यासंबंधी इतर जे खाते आहेत संबंधित त्यांना कळवण्यासाठी सुरुवात केली. आम्ही योग्य मार्गाने सनदशीर मार्गाने त्याची दाद लागून देण्यासाठी ठिकठिकाणी आम्ही त्याच्यासंबंधी माहिती दिली. फक्त आम्हाला एवढंच वाटतं की ज्याने कोणी हे केलं त्याने हे असं करायला नको. सर्व जिल्हे व तालुके कमी पावसाअभावी कोरडे पडले असून मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच या दुष्काळामुळे आम आदमी पक्षातर्फे वीज बिल माफ करावे या मागणीसाठी विभागीय कार्यालयात उपोषण करण्यात आले. मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असूनही शासनाकडून अजूनही दुष्काळ जाहीर झालेला नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. शासनाकडून तातडीने मदत हवी असतानाही शासन शांत बसले. शेतकरी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करतायत. यामुळे शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने आंदोलन सुरू करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचे वीज बिल कर्ज माफ करावे तसेच दुष्काळ जाहीर करावा या मागणींसाठी आम आदमी ओक्षा पक्षातर्फे विभागीय आयुक्तालयात उपोषण करण्यात आले. मी ब्रिगेडियर सुधीर सावंत, संयोजक आम आदमी पार्टी महाराष्ट्र. आज महाराष्ट्रामध्ये फार गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाच्या अभावामुळे मराठवाडा असो विदर्भ असो सगळीकडे प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याचा मदतीसाठी कुणाचाही हात पुढे नाही. हे काय आजची गोष्ट नाही, हे गेले 10 वर्ष आपण बघतोय हे दुष्टचक्र चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये सरकारचा कुठलाही रोल शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहण्याचा नाही. सरकारचा फक्त रोल आहे की अंबानी अडाणी आणि ह्या पैसेवाल्यांना मालामाल करणे आणि श्रीमंत करणे. आणि कष्टकार जो आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, ह्याला आपल्या लोटून देणे आणि म्हणून काय आहे त्यांच्या बाजूनी उभं राहण्याची गरज आहे. आणि फक्त दुष्काळ जाहीर करून होत नाही. दुष्काळाच्या ज्या ज्या आता मदत शेतकऱ्याला पाहिजे ते करणं आवश्यक आहे तातडीने. आणि दुष्काळ जाहीर झाल्यावर त्यामध्ये पहिलं तर पाण्याचा प्रश्न आहे. आता इथे अशी परिस्थिती आहे औरंगाबादमध्ये की शहरातच पाणी नाही, बिअर फॅक्टरीसाठी पाणी प्रचंड उपलब्ध आहे. त्यात भारतीय जनता पार्टीच्या मिनिस्टरचं सुद्धा बिअर धंद्यामध्ये हात आहे. आणि सामान्य माणसाला प्यायला पाणी नाही, शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही, जगणार कसा? म्हणून पाणी हा मुख्य विषय आहे. जायकवाडी धरण आहे पण जायकवाडी धरणाचं पाणी जे आहे त्याचं वाटप झाला पाहिजे पिण्यासाठी, शेतीसाठी, ह्या सर्व गोष्टी. हे उद्योगाला पहिलं पाणी देतात आणि मग शेतकऱ्याला पिण्यासाठी किंवा शहरात पिण्यासाठी पाणी देतात. आता जरी पाणी सोडलं कुठनं नाशिक आणि अहमदनगरकडनं तरी पाणी आल्यावर त्याचा वाटप होत नाही. म्हणजे हा गोष्ट पावसाळ्यातसुद्धा पाण्याची टंचाई औरंगाबाद शहरात होती. औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठा मावळा संघटनेतर्फे मराठवाड्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला आहे. हा दुष्काळ शासनाने लवकरात लवकर जाहीर करावा यासाठी औरंगाबाद येथे आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनात विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठा मावळा संघटनेतर्फे विविध मागण्यांची मागणी करत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तसेच संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मंत्र्यांना दुष्काळ जाहीर केल्याशिवाय मराठवाड्यात पाय ठेवू देणार नाही अशा धमकीचा इशाराही दिला. शेतकऱ्याला कर्ज माफी, शेतकऱ्याला वीज बिल, शेतकऱ्याच्या मुलाची फीस. मराठा मावळा संघटनेतर्फे संपूर्ण मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची संपूर्ण कर्ज माफी करावी, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची वीज बिल माफ करावं, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्याची फीस माफ करावी, मराठवाड्यामध्ये चारा छावण्या सुरू कराव्या, मराठवाड्यामध्ये रोजगार हमी योजनेचे कामं सुरू करावे, मराठवाड्याला हक्काचं पाणी जायकवाडीमध्ये सोडावं अशा विविध मागण्यांसाठी मराठा मावळा संघटनेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयावर आज तीव्र निदर्शने करण्यात आली. विभागीय आयुक्त साहेबाला आम्ही निवेदन दिलं आणि साहेबाला सांगितलं, साहेब 100 वर्षात असा दुष्काळ पडला नव्हता, असा गंभीर दुष्काळ या आज मराठवाड्यामध्ये पडलेला आहे.
खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या, परंतु खरीपाचं पीक हाताशी लागलेलं नाही, शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. रब्याच्या पेरण्या झालेल्या नाहीत, म्हणजे शेतकऱ्याच्या रानामध्ये एक धान्याचं कणीस देखील उगवलेलं नाही. त्यामुळं आम्ही विभागीय आयुक्त साहेबाला सांगितलं की संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा, तुम्ही आणीबाणीच्या भानगडीत पडू नका, कुठल्याही टेक्निकल बाबीमध्ये तुम्ही जाऊ नका. संपूर्ण मराठवाडा हा प्रचंड असा दुष्काळामध्ये गुरफटलेला आहे, त्यामुळं मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी मागणी सॉरी ह्या ठिकाणी आम्ही करण्यात आलेली. आणि मी ह्या ठिकाणी सरकारला इशारा देतो, जर सरकारनं मराठवाड्यावर जर अन्याय केला, मराठवाड्यामध्ये दुष्काळ जर जाहीर नाही केला, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला दिलासा नाही दिला, तरी या फडणवीस सरकारचा एकही मंत्री आम्ही मराठवाड्यात फिरू देणार नाही. नागपूर शहरातील पाचगाव पोलीस चौकीत मद्यधुंद अवस्थेत मुख्यमंत्री व नितीन गडकरी यांना अपशब्द बोलणारा व तक्रारकर्त्याशी वाद घालणारा पोलीस कर्मचारी प्रदीप मने याला अखेर वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले. 24 ऑक्टोबर रोजी पाचगाव येथे झालेल्या भांडणाची तक्रार करायला काही तरुण पाचगाव पोलीस चौकीत गेले होते, मात्र त्या ठिकाणी उपस्थित पोलीस कर्मचारी प्रदीप मने याने संबंधित तरुणाची तक्रार लिहून न घेता त्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी पोलीस चौकीमध्ये मद्यधुंद अवस्थेत असल्याने तरुणांनी कर्मचाऱ्याचे वर्तन मोबाईलमध्ये चित्रित केले. यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांच्या व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने शिव्या देण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचाऱ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या सर्व प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. अखेर पोलीस कर्मचारी प्रदीप मने याला पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जतपूर्व भागात हाहाकार उडाला असून वादळी गारपिटीमुळे सुमारे 300 एकर क्षेत्रावरील बागायत शेती उद्ध्वस्त झाली आहे. वृक्षबाग, डाळिंब, मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर अनेक घरांची पडझड झाली आहे. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जत हे गाव दुष्काळी भाग म्हणून ओळखलं जातं, मात्र अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आला व मोठी गारपीट झाली. जोरदार झालेल्या पावसामुळे रामपूर, बागेवाडी, मल्लाळ यांसह परिसरातील सुमारे 300 एकर क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालं असून यामध्ये प्रामुख्याने द्राक्षबागा, डाळिंब, मका व हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी द्राक्षबागा या वादळी गारपिटीमुळे जमीनदोस्त झाल्यात. पावसामुळे 6 ते 7 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महसूल प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे सुरू करण्यात आलेत. तर आधीच दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना गारपिटीने पूर्त उद्ध्वस्त करून टाकले, यामुळे शेतकऱ्यांना आता तातडीने सरकारी मदतीची गरज आहे. डोंबिवली येथील फडके रोड, इंदिरा गांधी रोड तसेच रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, बॅच नसणे, गणवेश नसणे आदी 110 बेशिस्त वाहन चालकावर वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करत 20,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. वाहन चालवताना परवाना नसणे, उद्धट वर्तन, उलट्या दिशेने वाहन चालवणे असे प्रकार वाढीस लागल्याने डोंबिवलीतील फडके रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा गांधी चौक, पाटकर रोड, चिपळूणकर रोड, 4 रस्ता आदी भागांमध्ये वाहतूक नियंत्रण विभाग पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली असता 104 वाहन चालक बेशिस्त असल्याचे आढळून आले. यामध्ये 62 रिक्षाचालक, 42 दुचाकीस्वार, 3 कारचालक, 3 टेम्पोचालक आदींवर कारवाई करत 20,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सण सुखकर होण्यासाठी एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन 1 तारखेला देण्याचा निर्णय घेतला असून पगारवाढ व थकबाकींचे 5 हप्ते देखील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या हंगामात एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी 4 दिवसांचा संप केला होता. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. याच पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच कर्मचाऱ्यांचे वेतन 1 तारखेला देण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतलाय. 1 नोव्हेंबरला होणाऱ्या पगारासोबतच वेतन वाढ तसेच थकबाकीचे 5 हप्ते कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. तसेच यासोबत दिवाळी भेट म्हणून 2,500 रुपयेही मिळणार आहेत. यामुळे यंदाची दिवाळी ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी दुग्ध शर्करा योग ठरणार आहे असेच म्हणायला हवे. राजकोटहून वाशीला जात असलेला ऑइल टँकरचा मुंब्रा बायपासवरती अपघात झाला. संरक्षण कठडा तोडून अर्धवट टँकर दरीत अडकल्याने टँकर चालक हा किरकोळ जखमी झाला असून मोठी दुर्घटना टळली आहे. नवी मुंबई व ठाणे परिसराला जोडणारा मुंब्रा बायपासचे काम सुरू असल्याने दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्यावर राजकोट ते वाशीच्या दिशेने जाणाऱ्या तेलाचा टँकर रस्त्याच्या संरक्षण कठडा तोडून अर्धवट दरीत होता. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल व वाहतूक विभाग घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान अपघाती टँकर दरीतून काढण्यात आला. हा सर्व अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत. राज्यातील ओला उबेर चालक मालक कंपनी विरुद्ध संपावर गेले असून या संपूर्ण प्रकारामुळे सामान्य प्रवाशांची गैरसोय होत असल्याने संपात सरकारने हस्तक्षेप करावा व न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली ओला उबेर वाहनांचे चालक व मालक 22 ऑक्टोबर रोजी संपावर गेले असून त्यांनी संपावर जाण्याआधी व्यवस्थापनाला मागण्यांचे निवेदन देऊनही व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नाही. यामुळे व्यवस्थापन चालक मालकांची आर्थिकदृष्ट्या पिळवणूक करत आहे, तसेच त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आली आहे असे धनंजय मुंडे व सचिन अहिर यांनी परिवहन मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. ओला उबेर व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर सरकारचा अंकुश राहावा यासाठी तातडीने व्यवस्थापनाला बोलावून संप मिटवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांची जवळीक वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. तसेच दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये असल्याने चर्चा आणखी रंगू लागल्यात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबाद येथे एकाच हॉटेलमध्ये होते. दोन्ही नेत्यांची गेल्या काही दिवसातील वाढलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेला विषय बनलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर होते, तर शरद पवार हे माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या नागरी सत्कारासाठी बुलढाणा येथे गेले होते. औरंगाबाद विमानतळावरून शरद पवार व राज ठाकरे मुंबईला परतले. तसेच काही दिवसांपूर्वी मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला होता, मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा केंद्रीय राज्यस्तरावर विरोध असल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले आहे. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.